खूप मोठा इतिहास आहे. त्याने देखील अतिशय चांगली कामगिरी केली सातत्यानं, भरपूर गोला अनेकदा त्याच्या नावावरती देखील चांगले चांगले विक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धा त्याने देखील गाजवलेत. तोच प्रेमल गांगडा पुन्हा एकदा इन एक्शन मध्ये आपल्याला गोलंदाजीच्या रकमावरती पाहायला मिळेल. बिरसा मुंडा चषक सातिवले या ठिकाणी देखील मागच्या हंगामामध्ये त्यांनी जबरदस्त खेळ केला होता. यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती महेंद्र परेट याला मात्र परतीचं तिकीट काढावं लागत, मोठा धक्का बसतोय. आई सोनुदेवी वाघरापाडा टीमला जो महत्वाचा हुकमाचा इक्का होता त्याला मात्र या ठिकाणी क्लोज केलंय. मागेच उल्लेख केला होता प्रेमलचा, एक जबरदस्त ऑलराउंडर खेळाडू आहे आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी टीमचा. अनेकदा त्याने देखील आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गोलंदाजीच्या जोरावरती अनेक सामने आपल्या टीमला जिंकून दिलेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर नंतर नितीश देखील आहे, चांगला खेळ करतोय. प्रवीण हंडवाला देखील आपण पाहतोय, अजित असेल, बाला, त्याच्यानंतर नितीन देखील आहे. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसलेले आहेत वाट साईकृपा स्पोर्ट्सचे आहेत, खुर्च्या द्या खेळाडूंना बसण्यासाठी, खुर्च्या आपण द्यायच्या आहेत. दामोदर परेड बॅटर मैदानी शात मध्ये इन झालाय. खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत खुर्च्यामध्ये त्यांना विनंती असेल आपण खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या द्या. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू देखील आहे डॉट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर महेंद्र परेड उर्फ बाहुबली याला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं. दुसरा चेंडू आपण पाहिला तर हा डॉट येतोय षटकातील तिसरा बॉल. त्यावेळेस हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केलाय ऑफ साइडला. एक सिंगल धाव या ठिकाणी निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र आई सोनुदेवी वाघरापाडा टीमच धाव फलक जे आहे ते ऑन झाले एका धावेनं. दामोदर परेट मैदानी शॉट मध्ये नंबर 3 या क्रमांकावरती खेळण्याकरता इन झालाय. मोठा फटका, दरकार होती मोठ्या फटक्याची आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर जयदीपच्या बॅट मधन हा मोठा फटका येताना दिसतोय. लॉंगांच्या वरून षटकार. षटकाराच्या सायानं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 7 घरामध्ये. पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहिलं तर धबधबा राहिला होता प्रेमल गांगडाचा, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर जयदीप यानं जबरदस्त एक षटकार ठोकलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 घरामध्ये. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण मैदानी शॉट मध्ये पाहतोय. प्रेमल गांगडा निश्चितच गोलंदाजी करतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने शत्रक्षक आहे, परंतु शत्रक्षकाकडनं झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या या पटलावरती चुकीला माफी नाहीये. ज्या ज्या वेळेस मात्र शत्रक्षकाकडनं झाली आहे चुकी त्या त्या वेळेस मात्र आम्हाला देखील आठवण होते दगडी साल या पिक्चरची, चुकीला माफी नाहीये. एक धाव निश्चित ज्या ठिकाणी येते आणि एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 घरामध्ये. एक बाद 8 धावा धाव फलकावरती आपल्या पाहायला मिळत आहेत आणि आई सोनुदेवी वाघरापाडा टीमच्या. Thank you.
तर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे स यावेळेस आपण पाहिलं या ठिकाणी पहिला बॉल हा नो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातो डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं एक्स्ट्राच्या सरमध्ये दोन धावा जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील टीमची धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच यावेळेस दहा निश्चित ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या सरफ मध्ये ह्या दोन धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हटलं जाताना बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचाराचे रोल टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्याशिवाय भविष्याचा सुंदर फोटो देखील निघत नाहीये या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रयत्न करावे लागतील मनामध्ये पॉझिटिव्ह विचार करावे लागतील चांगला धावफलक उभा करावा लागेल आई सुनदेव वाघरापाडा टीमला कारण आपण पाहिलं तर पहिल्या बॉल वरती गोल्डन डक वरती महेंद्र परेड याची मात्र एक मोठी विकेट जरूर डाऊन झाले परंतु त्याच्यानंतर आपण पाहिला तर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न जयदीपने केलाय जरूर त्यावेळेस आपण पाहिला तर हा चांगला बॉल फ्री हिट होता फिरता चेंडूचा फायदा उचलायला हवा होता डॉट बॉल येतोय षटकातील पुढचा बॉल डिपिश यावेळेस आपण पाहिलं तर हा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं शिमारशीच्या पलीकडे मिळतील या ठिकाणी या महत्वाच्या चार धावा आणि या चार धावेनं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 14 घरामध्ये तीन ओव्हरचा मॅच आहे तीन ओव्हरमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर जवळजवळ 30 ते 35 धावा ह्या बनवाव्या लागतील या मैदानावरती आपण पाहिला तीन ओव्हर मध्ये 45-50 धावा देखील कमी आहेत परंतु त्यावेळेस आपण पाहिलं तर ते संघ वेगळे होते हे संघ वेगळे आहेत ही स्पर्धा वेगळी आहे क्रिकेट आहे अनिश्चितेने भरलेला हा खेळ म्हणजे क्रिकेट कधी काय घडेल सांगता येत नाहीये षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहे जज करतोय सुटला गेलाय झेल पकडा कॅच जिंका मॅच सोडाल कॅच तर हरराल मॅच हे क्रिकेटचं रहस्य आहे संधी उपलब्ध करून दिली होती गोलंदाजानं म्हटलं जातं बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप महत्वाचं आहे या क्रिकेटच्या दुनियेमध्ये षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज झाला डिपिश यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळला गेलाय क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर नितीन वेगानं पुढे सरसावलाय दोन धावा येतात येत आहेत आणि निश्चितच धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 18 या आकड्यावरती आता मात्र धावसंख्येचा आलेख जो आहे तो आपल्याला चांगला पाहायला मिळतोय कदाचित या ठिकाणी आपण पाहिलं तर महेंद्र परेड असतात निश्चितच आणखी काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं एवढेच आपण पाहिलं तर चेंडू पडल्या तर थोडासा खाली राहिला गेलाय आणि बॅटला चेंडू जरूर स्पर्श झाला होता एक धाव या ठिकाणी पूर्ण होते एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 आकड्यावरती पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आपण 8 धावा पाहिल्या होत्या परंतु आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येताना जरूर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर विचार केला तर चांगला खेळ करतोय मैदानी शात मध्ये जयदीप साठवण दामोदर परेड याला देखील आक्रमण करावा लागेल या मॅच मध्ये त्यावेळेस मिस टाइम फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे यस परतावा लागेल दामोदरला देखील डगआउटच्या दिशेनं दुसरा धक्का बसतोय चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवा
दोन षटकांचा खेल समाप्त झाला आहे। धावफलकात धावा लागल्या गेल्या, त्यामध्येच 9.50 च्या सरासरीने 19 धावा धावफलकात लागल्या गेल्यात। पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या 8 आल्या होत्या, आता मात्र दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 11 धावा येत आहेत। अजून एका षटकाचा खेल बाकी आहे, बघूया शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा या ठिकाणी येतील, येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील। यानंतर सज्ज राहायचं आहे साईकृपा स्फोट राजावले टीमनं या सामन्यातील विजयी संघ आणि साईकृपा स्फोट राजावले असा मॅच आपण जरूर या ठिकाणी पाहणार आहोत। आज या स्पर्धेचा आपण पाहिला तर शेवटचा दिवस आहे, पहिल्या दिवसाचा आपण विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं जीवदानी गिरीज संघानं जबरदस्त खेळ केला, सुपर 3 मध्ये त्यांनी देखील प्रवेश केला। त्याच्यानंतर दुसरा दिवस राहिला तो म्हणजे बिरसा मुंडा स्फोट सातिवलीच्या नावावरती, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आकाश गोगलदरे, उमेश महाली, अर्मित महाली या खेळाडूंचा धबधबा राहिला दुसऱ्या दिवसामध्ये, तो संघ देखील सुपर 3 मध्ये पोहोचलाय। आणि आजचा दिवस आपण बघूया कोणत्या टीमच्या नावावरती राहतोय। तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यश गांगडा या गोलंदाजाला, एक नवतरुण खेळाडू उभरता सितारा, परंतु त्याच्यावरती केलेला हा जयदीप ना आक्रमण चेंडूला पाठवलंय लॉंगांच्या वरून शिमारशेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार। जयदीपच्या बॅट मध्ये हा षटकार आपण पाहिला, या षटकाराच्या सायना धावसंख्येत जाऊन पोहोचले आहे 25 रन। आपण या ठिकाणी पाहिलं तर जयदीपचं जे जहाज आहे ते आता मात्र समुद्रामध्ये निघाले। यावेळेस आपण पाहिलं तर हा नो बॉल ग्राउंडच्या बाहेर हाताला गेलाय, पंचाने ते ज्या ठिकाणी दर्शवलंय 9-22 दोन धावा मिळतील आणि या दोन धावेने धावसंख्येत जाऊन पोहोचले आहे 27 या आकड्यावरती। आपण या ठिकाणी पाहिलं तर जयदीपचं जे नाव आहे ते समुद्रामध्ये निघालेले आहे, वादळाची पर्वा त्यांनी केलेली नाहीये, कुठलंही काम हाती घेतलं ना की परिणामी चिंता देखील करायची नाहीये असं म्हणत असताना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये जयदीप 61 फ्री हिट बॉल आहे। यावेळेस आपण पाहिलं तर हा चेडू देखील शिमारशीच्या सॉरी डावेष्टीच्या बाहेर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, वाईड बॉल। यावेळेस समोरच्या दिशेनं चाबुक शॉट आउट ऑफ द पार्क, 6 धावा षटकार। आणखी एक षटकार या ठिकाणी येतोय, त्यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका चांगला होता, परंतु आपण पाहिलं तर फटक्यामध्ये तेवढा आत्मविश्वास पाहायला मिळाला नव्हता। झेलच्या स्वरूपात मात्र जयदीपला परतावं लागतं टगआउटच्या दिशेनं, धावसंख्या झाली ती म्हणजेच 34-34 धावा आणि 34 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद झालाय, तो चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता, त्याला मात्र यावेळेस डगावरचा रस्ता दाखवलाय यशनं। तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, अजून सुद्धा 3 बॉल बाकी आहेत। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय संघाचा संघनायक राहुल 61,
11 बॉल मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 26 धावा बनवल्या जयदीपनं. यावेळेस मिस टाइम फटका यष्टी रक्षक चेंडूच्या खाली जरूर आला होता. दोन धावा पळून पूर्ण केल्या आहेत. संदीपनं निश्चितच चांगला या ठिकाणी कॉल दिला होता दुसऱ्या धावेचा. संदीपचा जर आपण विचार केला तर नंबर 4 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये तो खेळण्यासाठी आलाय, परंतु त्याला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेला नाहीये. शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती राहुल साठवण आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस आपण पाहिलं तर एकच सोरटी डाव या ठिकाणी पूर्ण केलंय. चुरा लिया तुमने जो इस रन को असं म्हणायला लागेल. जवळून एक सोरटी डाव या ठिकाणी पूर्ण केलंय. डायरेक्ट नेम धरला होता इस्टॅन वरती, मात्र नेम लागलेला नाहीये. नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल डाव, सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37. आता मात्र शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक मिळालेली आहे संदीपला. त्यावेळेस समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. स्टेट ड्राईव्ह एक धाव वेगानं पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु राहुल थोडासा कमी पडतो रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आणि निश्चितच रन आउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या झाली आहे ती 38 आणि 39 धावांचं लक्ष असणार आहे 3 ओव्हर मध्ये.
चला सामन्याला सुरुवात होते. लक्ष आहे 39 39 धावांचा. दोन बॅटर मैदानी शात मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बालकृष्ण किरकिरा अँड प्रवीण हांडवा ऑन स्ट्राइक वरती. राहुल साठवणचा हा पहिला बॉल, लेफ्ट आर्मचा मारा, पहिला बॉल डॉट. जबरदस्त चेंडूच्या हाताली गेले. सरळ बॅटर निश्चितच खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण हांडवानं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल नेण्यातून तलवार जी आहे ती फिरवली होती, परंतु वार काही झाला नाहीये. त्यावेळेस आपण पाहिलं तर हा धीम्या गतीचा बॉल होता. ऑन साइड आपल्याला पाहायला मिळतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक सिंगल धावेल आणि सिंगलच्या मदतीनं आता मात्र धावफलक ओपन झाले. 18 बॉल मध्ये आपण पाहिलं तर धावा पूर्ण करायच्या आहेत 39. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक सिंगल धाव धावफलकाती लागले. चेंडू शिल्लक आहे 16 आणि 16 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा. राहुलचा पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिला तर फुलटॉस बॉल, चेंडू वन बाउन्स न कदाचित सीमारेषेच्या बाहेर जाईल. यस, काऊ कॉर्नच्या दिशेने येतो हा शौकार बालाच्या बॅट मधन. त्या चौकाराच्या सायना धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 5 घरामध्ये. 5 धावा धापलगाती लागतायत बालकृष्ण किरकिरा. सध्या आपण पाहिलं तर बाला या नावानं त्याला मात्र प्रसिद्धी मिळालेली आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस समोरच्या दिशेनं बालकृष्णच्या बॅट मधनं येतो हा षटकार. 6 धावा. तर षटकार या ठिकाणी मैदानी शात मध्ये पेश केलाय बालकृष्णनं. ओव्हरपिच बॉल होता त्याचा पुरेपूर फायदा उचलला या ठिकाणी हवेच्या झोकामध्ये. समोरच्या दिशेनं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडला गेलाय षटकार. आणि या षटकारानं धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. लक्ष आहे 39 धावांचं 3 ओव्हर मध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्यात राहुलनं.
त्यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं शेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, सहा धावांसाठी षटकार, बॅक टू बॅक दुसरा धमाका आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ही 17 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहुल साठवण याच्या गोलंदाजीवरती केलं आहे आक्रमण. या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले आहेत 5. महागडा ठरतो या ठिकाणी गोलंदाज राहुल. बालकृष्णचा चांगला धबधबा सध्या मैदानाच्या शात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं लेटकरचा हा पटका पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल झालाय 4 धावांकरता चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचला आहे ते 21 च्या आकड्यावरती. निम्मा पल्ला पार केलाय मित्र म्हणेन या पहिल्या ओव्हरमध्ये. काय जबरदस्त पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. फाउंडेशन अतिशय सुंदर बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रवीण अँड त्याला साथ देतो बालकृष्ण. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर बालकृष्णचा रोल खूप चांगला पाहायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये त्याने 20 धावा बनवलेत. काय जबरदस्त बॅटिंग केले. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलला या ठिकाणी. सुरुवातीला आपण पाहिलं दोन चेंडू मध्ये एक धाव बनवली होती प्रवीणनं. पहिला चेंडू डॉट आला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव करून मात्र स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मिळालेलं संधीचं सोनं केलंय बालकृष्ण किरकिरा या खेळाडूनं. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महेंद्र परेड. अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये, अजून सुद्धा मॅच कोणी जिंकलेला नाहीये. या ठिकाणी वापसी करायची असेल तर गुच्छाने विकेट पकडाव्या लागतील. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर डावी एष्टी उद्ध्वस्त केले प्रवीण हंडवा याला मात्र परतावं लागेल निराश मनानं डगआउटच्या दिशेनं. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी केली होती. ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी केला गेलाय महेंद्रच्या माध्यमातून. या ठिकाणी जर वापसी करायची असेल तर गुच्छाने विकेट पकडाव्या लागतील. मॅच या ठिकाणी बनवू शकते. न्यू बॅटर दीपेश वाघ. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहिलं तर बालकृष्ण किरकिरा आहे. चांगले बॅटिंग त्याने केले. यावेळेस आपण या ठिकाणी पाहिलं दीपेशनं आल्या आल्या स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा मोठा षटकार खेचलाय 6 धावा.
तर दिपेशने काय जबरदस्त या ठिकाणी फटका खिसला स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुढचा बॉल आपण पाहिला तर हा धीम्या गतीचा बॉल होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला आणि त्याच कारणाने आपण पाहिलं या ठिकाणी तर बीड झालाय दिपेश. षटकाराच्या सायना धावसंख्या झाली आहे ती 27 धावा षटकातील. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हा कमी गतीचा बॉल टाकला गेलाय. निराश आहे नॉन स्ट्राइक एन वरती बालकृष्ण. कारण आपण पाहिलं 4 बॉल मध्ये 20 धावा बनवले बालकृष्ण या खेळाडून आणि त्यांना मात्र नॉन स्ट्राइक एन वरती बुजगावण्यासारखं उभं राहावं लागलंय. परंतु चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते महेंद्रचा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर एसटी रक्षकांची झाली आहे चुकी. दोन धावा या ठिकाणी येतात आणि या दोन धावीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 आकड्यावरती. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये अजून हे जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रवीण हडवाची विकेट आली होती असं वाटलं होतं की मॅच या ठिकाणी बनू शकेल. परंतु आपण पाहिलं तर दिपेश वाघनं निश्चितच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न मैदान शात मध्ये केला. एक षटकार त्याच्या बॅट मधून जरूर आलाय. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 7 आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. त्यावेळेस आपण पाहिला तर हा डाव्या एसटी वरती चेंडू टाकला होता. चेंडू जाईल डिक्लरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील या ठिकाणी महत्वाच्या ह्या 2 धावा आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 31 आकड्यावरती. येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 8. या ठिकाणी आपण पाहिलं तर या सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय 3 त्या ट्रॉफीज जर आपण पाहिलं तर ट्रॉफीज स्पॉन्सर केलेत स्वर्गीय ज्ञानेश्वर सापटे यांच्या स्मरणार्थ. कल्पेश सापटे यांनी या स्पॉन्सर केलेत. कोण विसरेल ज्ञानेश्वर दादांना. एक जबरदस्त कार्यकर्ते देखील होते. त्याचनंतर वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचा एक प्रमुख सल्लागार म्हणून सातत्यानं त्यांनी देखील खूप सहकार्य केलं होतं. त्याचनंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचा चषक स्वर्गीय नरेश देऊ दांडेकर यांच्या स्मरणार्थ साहिल दांडेकर यांच्याकडनं हे लाभले गेले. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा चषक आपण पाहिलं तर आई कंस्ट्रक्शन चे ऑनर श्री लाख्या गोवारी. त्याचनंतर श्रीमान योगेश हाडल यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफीज आणि शतरक्षक गोलंदाज ह्या चारही ट्रॉफीज आपण पाहिल्या तर स्पॉन्सर झाले. त्या म्हणजेच हळ्या जाबर यांच्या माध्यमातून सर्व देणगीदारांचं मी सहर्ष मनापासून आभार व्यक्त करतोय. असंच सदैव प्रेम आमच्या यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी संघावरती आपलं सदैव असू द्या हेच ईश्वरचरणी प्रार्थना. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. 6 चेंडू मध्ये धावांची गरज होती 8. पहिला चेंडू होतो डॉट. आता मात्र 5 चेंडू 8 ची आवश्यकता. तिसरं षटक टाकण्याकरता दामोदर परेड. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. एक धाव जरो टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. 5 चेंडू 7 ची आवश्यकता. जसजसे डॉट चेंडू येतील ना तस तस मात्र समोरच्या संघावरती प्रेशर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. म्हणून सध्या आपण पाहिलं ऑन स्ट्राइक वरती तर बालकृष्ण किरकिरा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा येताना आपण जरूर पाहिले आहेत या मैदानावरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल खूप महत्वाचा होता. राहुलचं चांगलं कमबॅक या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. कदाचित हा झेल पकडला असता तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकला असता. कारण मोठी विकेट होती. येणारा नवीन बॅटर थोडासा नक्कीच प्रेशर मध्ये असला असता.
परंतु आपण पाहिलं या ठिकाणी झेल मात्र सुटला गेलाय कव्हरच्या दिशेनं. संधी बनवली होती मी तर म्हणेन दामोदर परेडनं, परंतु शत्रशकाचा साथ मिळणं खूप गरजेचं होतं. चार चेंडू पाच धावांची आवश्यकता. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे जयदीप चेंडूच्या खाली आणि पकडतो झेल. समाप्त झालाय बालकृष्ण किरकिरा ह्याचा खेळ. मोठी विकेट डाऊन झाले. जे झालं रचलं होतं दामोदर परेड यानं बालकृष्ण किरकिऱ्याच्या खेळीसाठी त्या जाळ्यामध्ये त्याला पकडलं गेलंय लॉंग अनच्या दिशेनं. फटक्यामध्ये आपण पाहिलं तर थोडासा जोश होता, आत्मविश्वास नव्हता, कमी ताकद या ठिकाणी निश्चितच लावली होती. आणि झेलच्या सर्वमध्ये बालकृष्ण या ठिकाणी डगआउटच्या दिशेनं परततोय. नेबॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेमल गांगडा. चेंडू शिल्लक आहेत तीन आणि तीन चेंडू मध्ये पाच धावांची आवश्यकता. हृदय हॅलो हॅलो यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे ऑफ साईडच्या दिशेला. शत्ररक्षक पुढे सरसावलाय जरूर. एक सिंगल डाव, सिंगल डावरती रोखलं गेलंय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी केलंय मी तर म्हणेन आई सोनुदेवी वाघरापाडा टीमनं. आता मात्र दोन्ही चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी चार धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक होती दीपेश. दीपेशचा खेळ देखील चांगला राहिलाय हे देखील कमी समजून चालणार नाहीये. त्यांना देखील एक षटकार जरूर या ठिकाणी पेश केला आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी चार धावांची आवश्यकता. डू ऑर डाय, करो या मरो, नाही तो घर का रस्ता पकडो. यावेळेस फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग होईल का? यस, चेंडू जाईल काउकानच्या डोक्यावर. सीमा ऋषीच्या पलीकडे सहा धावांसाठी ठोकला या ठिकाणी दीपेशनं षटकार आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय. हायलक आई सोनदेव वाघरालपाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन आई नवदुर्गा स्पूट बेलकडी. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला होता. परंतु आपण या ठिकाणी पाहिलं दीपेशनं देखील जबरदस्त खेळ